त्याच्यामुळे तिला द्यायचं नाही तर तो पिऊ एक जीव झालेला आहे आमच्या घरात. नंतर फोन नाही आला तरी असं करतो. हॅलो हॅलो पिऊ घ्यायचा असेल तर कारण की विषय काय होतोय. मला माहिती आहे की मी त्याला घेताना. नमस्कार मित्रांनो, संदीप बॉक्सर युट्यूब चॅनल तुम सर्वांचं पुन्हा एकदा स्वागत आहे. तर मित्रांनो, गेले 4-5 दिवसानंतर आपला डायरेक्ट व्हिडिओ आलेला आहे. तर मित्रांनो, सगळ्यात पहिले तुम्हाला सॉरी 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 सॉरी. तर आता आपण परत एकदा किती दिवस सॉरी बोलणार तुम्ही नाही यावेळेस लय सॉरी बरं का. तर मित्रांनो, तुम्हाला माहिती आहे की विनायक भाऊंनी टॅटो काढलेला आहे हातावर, एकदम सुंदर असा टॅटो काढलेला आहे. त्या बघा हे बघा काय दुखते करे दुखते म्हणजे आता ते दुखणारच हे झाडाचे पानं एक जखम आहे. जखम म्हणजे बिगर रक्ताची का इकडं नको मारून आहे. हाताला लावा लाटत तुम्ही पाहिलं ना कसं वहिनी हिला या क्रीमची टूब सांभाळत आहे का. अरे टूप सांभाळ देत नाही एवढं बोल ना क्रीमची टूप. हा तर मित्रांनो अतिशय सुंदर असं टॅटो काढलेलं आहे विनायक भाऊंनी. तो टॅटो मला लय आवडला होता, मला पण काढायचा होता पण काय हा मला म्हणलाच नाही टॅटो काढ करून. थोडे दिवस त्रास आहे टॅटो दिसत मस्त. हा ना मग टॅटो भारी असून नंतर ना फोन आला तरी असं करतो. हॅलो हॅलो टॅटो दाखवायला. त्यानंतर कुठे जायचं असेल ना आता हाफ शर्टच घालून साहेब फिरत जाईल तो बघा आजच करणार तो मला माहिती आहे ना. आज तुला कसं वाटतं टॅटो. हो मी आंघोळ केली बरं का. मित्रांनो आदित्यने ना आज सुट्टी घेतली. हा आदित्य थोडा असा हातपाय दुखत होते म्हणून आदित्यने सुट्टी घेतली. आणि हा टी शर्ट हा शर्ट कसा वाटतो बघा नवीन एकदम नवीन घेतलेला आहे एकदम. कसं वाटतं शर्ट नक्की सांगा नक्की. हा अजिबात असं विसरू नका. नक्की कमेंट मध्ये सांगा. पहिले मला कमेंट करा संदीप दादा तू आहे ना असं दरवेळेस बोलतो पण तू आहे ना व्हिडिओ काढत नाही. सॉरी 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 हा टॅटो झाले आई आहे. हा इथं गणपती बाप्पा आहे कुठे. हा आणि इथं स्वतःच नाव विनू आहे. हा एवढेच आहे ना आणि लहानपणी कलाकारी केलेली बघा बर का. इथं मी काढले ऐक ना आणि इथं काढलंय इथं मी काढलंय लहानपणी मी पण अशी करामध्ये केली होती. यस काढला होता कुठे काढलं हे काय इथं पण मी तो खोडून टाकला होता का ज्यावेळेस काढला त्यावेळेस तुम्ही यांनी पण टॅटो काढलाय हे काही साजूक नाहीये बघा. मी असं टॅटो काढलाय पण भारी मला आवडतो एवढं ऐकून. साजूक साजूक रूप तुझ मनात ग आई ना लाजतो तुझ्या मुळ आता कस ना सुखामध्ये ना तू दे घालतो देवा पुरे यासाठी मी रीतीच गाण गातो. कारण की विषय काय होतोय आम्ही बाहेर गेल्यावर कोण नसते तेच सांगतोय ना. मग विषय काय होतो आम्ही बाहेर गेलो ना मग त्या पिवडीचं कोणीच लक्ष द्यायला नसतं. इतर कोणीतरी असतं ना वयस्कर माणूस की बाबा नाही भाऊजी थांबले घरात आता हिला कसं ठेवायचं मग लोड येतो आम्हालाच टेन्शन येतं. आणि कधी कधी आम्हाला दोन दोन दिवसासाठी पण जावं लागतं ना कार्यक्रमासाठी त्याच्यामुळे मग तिला तिच्या कोणी असं कुठला यायला मस्त कोणाला पाहिजे अशी पिवडे आपली तू अरे पिऊ इकडे चालती फिरती मस्त चालती सगळं ओके हो टॉयलेटला कुठं जायचं हे ते सगळं समजतंय. आवाज दिलं तिला पिऊ आवाज दिलं पिऊ इकडे चल पिऊ हा फक्त माणसाला थकव दिली ती स्वतः पण थकव बघा पुढे एक नंबर अशी खेळती ना बिलकुल इच्छा नाही.
आमच्या पिऊला आहे ना खरं म्हणजे द्यायचं नाही आम्हाला, पण आम्हाला टाइम नसतो कधी कधी, आम्ही घरात दोन दोन दिवस नव्हतो कुठं पाहुणे असं गेलं नंतर. प्रत्येकाला माहिती की अशा पिल्लांची काळजी भरपूर घ्यावी लागते. आम्ही काळजी घेतो, काळजीचा विषय नाही, पण ज्यावेळेस आम्ही बाहेर गेलो त्यावेळेस पूर्ण लक्ष आमच्या घरात राहतं की पिऊचं काय झालं काय करते. आम्ही इच्छू पण नाही शकत. हा, आणि आम्ही जिथे दोन दिवस राहायचो ना तिथं फक्त एक दिवसच राहून परत, एक दिवस पण नाही राहत, लगेच सकाळी जातो संध्याकाळी रिटर्न होतो, रिटर्न यावंच लागत असं होतं. आणि नंतर बाकी स्वच्छ एकदम 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 स्वच्छ आहे, कसला तिचा काही त्रास नाहीये. आणि फक्त ती खायला काय थोडीशी पेटीगिरी खाते एवढी हो. नारळाच्या शेंडीच्या वहिनीकडे गेलेली आहे पिऊ. वहिनी आहे बघा जायचं पिऊ तुला झुंबु चुकू झुंबु चुकू. आणि पाठवायचं नाही आम्हाला, पण ते वाटत नाही, पण तिला सांभाळायला कोण नसतो म्हणून घ्यायची. हा बघा पाहिलं ना. तर मित्रांनो तुम्हाला माहित आहे का आपण हा शब्द मम्मीला पण विचारू, मम्मी इकडे तुझ्यापाशी येणारच होतो मी तिकडे. आणि हा हा टॅवेल वरून काय बोलत असत ना तुम्ही, तर सांगतो तुम्हाला एक. आता वारं वारं वगैरे जोरात चालले म्हणून टॅवेल ठेवलाय. हा एकदम स्वच्छ टॅवेल आहे बरं का. इकडे मम्मी तू इकडे आटण्या हो, बोल इकडे. मम्मी पिऊला द्यायचं द्यायचं आहे, तिच्यावर लक्ष द्यायला कोणी नसतं ना, आम्हाला लय काळजी लागते त्याच्यामुळे तिला द्यायचं नाही. तर तो पिऊ एक जीव झालेला आहे आमच्या घरातला, पण तिची खूप काळजी लागते. आम्ही बाहेर गेलो का आणि हवा कशी खेळती बघा छान. मला माहिती आहे की मी त्याला घेताना पण म्हटलं होतं आणू नको, कारण की मी पहिल्यांदा पण अशी कुत्री आणली होती, तिला पण मी 3 महिने ठेवली, तिला पण मला द्यावं लागलं, तेव्हा पण मी अशीच नाराज झाले. आताही मी तशीच नाराज आहे. आणि पिऊला खायचं म्हणजे तुम्हाला सांगू का, तिला छान अशी पॅटेगिरी खायला लागते, परत चिकन खायला लागतं, परत स्टेरिलॅक्स तिला खायला लागतं, अजून तिला हे खायला लागतं काय, अंड्याची पोळी खाती ती, अंडं बॉईल केलेलं तिला आवडत नाहीये, शॅम्पू लागतो तिला. आणि हे सगळं लागण्याने काय विषय नाही, हे सगळं चालू तिला, फक्त एवढंच की आम्हाला टाइम नसतो तिला सांभाळ, तिच्यापाशी लक्ष द्यायला, बाहेर जायचं म्हटल्यानंतर आम्हाला घरात कोणी नसतं, मग तिच्यापाशी जीव आटकतो आमचा. त्यानंतर अजून काय होतं, आणि इकडे मांजरांची पण भीती वाटते आम्हाला घरात, कधी गेट मधून अचानक वरतून पाकडून मांजर. आणि 2 वेळेस तिला तर एकटीलाच सोडून गेलो आम्ही, किती 2 वेळेस काय 4 वेळेस भुकटी मागली ती एकटीलाच सोडून, लय भुकट्या म्हणून काळजी लागते आम्हाला ना. तू भुकटी मोठी झाली काय नाही, खूप छान आहे आणि एकदम फ्रेश आहे ती. कोणाला पाहिजे असेल तर नक्की सांगा. आणि मग त्यांना मी विचारत माझी पिऊ कशी आहे, बरी आहे का, असं पण विचारत जाईन मी. म्हणजे एकदम एकदम आपल्या माणसं गेले पाहिजे. कलर बघा एकदम फ्रेश कलर आहे पिऊ. धर चल धर 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 हे सोड ना. आम्ही जेवढं आणली तेवढंच तुम्हाला देऊन टाकणार. पाणी सांभाळायला बी मिळाले, पैसे नाही घेणार, अजिबात नाही घेणार. आणि मित्रांनो आमच्या पिऊचा कंगवा किती रुपयाचा माहितीये का, 250 रुपयाचा आहे. आजपर्यंत मी पण त्या कंगव्या कधी विचारलं नाही. 250 रुपयाचा शॅम्पू आहे तिचा, 250 रुपयाचा. आणि तुम्हाला सांगू का ती हड्डी पण लय भारी खाते बरं का. कोणतेच कुत्रे म्हणजे इंग्लिश कुत्रे हड्डी खात नाही, पण ती हड्डी लय खाती मस्त मजेची. अजिबात तिच्या नरडत दुखत नाही काय नाही काय करतो. आणि आता पहिली गोष्ट म्हणजे आतापर्यंत एकदा पण आजारी नाही पडलेली काय नाही, आजारी बिजारी पडत नाही. आणि महत्वाची सगळ्यात महत्वाची गोष्ट म्हणजे बाकीच्या कुत्र्यांचे केस गळते तसे तिचे तिचे केस अजिबात थांब पिढ्या, तिचा केस अजिबात गळला नाही, अजिबात अजिबात नाही गळला. आणि तिला आमच्या कुत्रीचा केस गळायचा, पण केस गळेल नाही त्याच्या हातावर येऊन टॅटो त्याच्या हातावर फुटून बोलायला आवडत नाही, अजिबात बोलायची इच्छा नाही मला त्या पोरासमोर. अरे गप मी काय बोललो का, संपून टाकले. अजिबात आवडत नाही सांगितलं ना. मम्मी मी पण असं काढणार आहे, या हातावर या हातावर माझा हात मोकळा शिवण काढू का. नाही नाही आज मार खाशील बरं का, काढू दे ना. नको नको माझा सगळा झालंय, मला टॅटो काढायचं. नक्की सांगा मी काढू का, असणार एक ते मंडळ पिंडळ गोंधळ काय काढलं सांगू मला. मम्मी तुझा फोटो काढायचा का, हाय हाय कर, हाय माझ्या बबड्या, हाय माझ्या बबड्या. आणि मग आता तिला द्यायचंय, खूप आठवण येणार मला, आवडत ती माझी पिऊ जास्त.
कोणाच्या मागे जास्त नाही हिंडणार पण माझ्या मागे लय हिंडणार. खरंय का नाही संध्या? पण सगळ्यांना आदर देते बर का ती संदीप आला जाईल म्हणजे सगळ्यांचा मान राखते ती असं काय नाही. कोणी गेट वाजलं का नवीन माणसं आले तरी ती कोणाला भुकणार नाही, सगळ्यांना प्रेम देते, सगळ्यांच्या मांडीवर जाऊन बसते. अशी कुत्री मजाची कुत्री ती. कुत्री नको म्हणू पिऊ येते हा. तर बघा सगळे असे बसलेले आहे. हा तुम्हाला वाटतं आंघोळ नाही केला? आंघोळ केलेली आहे. आधी ते आंघोळ केली ना तू? हा आंघोळ केली ना. तर चला मित्रांनो हा व्हिडिओ तुम्हाला इथेच आवडला तर लाईक करा, शेअर करा, कमेंट करा, चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकनला क्लिक करायचं, अजिबात सोडू नका. आणि तुम्हाला हा व्हिडिओ येत जातील आता येत जातील. तर चला मग बाय. चला बाय करा. बाय बाय.